नवी मुंबईतील दोन रिअल इस्टेट एजंट रायगडमधून गायब, पालीफाट्यावर सापडली कार, कारवर गोळीबाराच्या खुणा. खासगी मीटिंगसाठी रायगडात आलेले नवी मुंबईतील दोन रिअल इस्टेट एजंट अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणांच्या गाडीवर गोळीबार झाल्याचे दिसत आहे. गाडीमध्ये रक्ताचे डाग आणि दोन बंदुकीच्या गोळ्या देखील सापडल्या आहेत. त्यामुळे या दोघांचे नेमके काय झाले याबाबत संशय निर्माण झाला आहे. नवी मुंबईतील नेरूळ येथे राहणारे सुमित जैन आणि आमिर खानजादा हे दोघे रिअल इस्टेटचे काम करतात. बुधवारी 21 ऑगस्टच्या रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास आमिर हा सुमित जैन यांच्याकडे आला. आपल्याला मीटिंगला जायचे आहे असे सांगून दोघेही बलेनो कार घेऊन रायगडच्या दिशेने निघाले. रात्री बराच उशीर झाल्यामुळे घरच्यांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांचेही मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांची चिंता वाढली. त्यांनी नेरूळ पोलीस ठाणे गाठले आणि मिसिंग तक्रार दाखल केली. त्यांच्या बलेनो कारला GPS सुविधा असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. GPS वरून मागोवा घेण्यास सुरुवात झाली. या दोघांची कार मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरून पालीफाटा एक्झिटच्या बाजूला कॅफे सागर हॉटेलकडे जाणाऱ्या मार्गावर नातेवाईकांच्या नजरेस आली. याची माहिती खोपोली पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास सुरू केला. डॉग स्क्वॉड फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली. कारमध्ये बंदुकीच्या दोन गोळ्या सापडल्याने संशयाचे वातावरण तयार झाले असून या प्रकरणी नवी मुंबईतील नेरूळ पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल झाल्याने हे प्रकरण नेरूळ पोलीस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192-2669-6692-72-76-3854.